आपल्या महाराजांची जयंती आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी पार्क येथे दरवर्षी मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्या कार्यक्रमाला माननीय रामदास ठाकरे नेहमी उपस्थित असतात आणि आजही ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन केलेलं आहे आणि मलाही या ठिकाणी त्यांच्या समितीतर्फे आमंत्रित करण्यात आलं होतं. म्हणून मी आणि आमदार आणि आमचे सर्व शिवसैनिक आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवात आम्ही सहभाग घेऊ आणि संपूर्ण महाराष्ट्राने देशभरात आज उत्साहाने आनंदाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे आणि आजच्या या जयंतीला एक वेगळं महत्व आहे. शिवसेना आणि भाजपच्या एकत्ररित्या आज ही जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. मनसेचा महायुतीमध्ये प्रवेश झालेला आहे त्याचे हे पडसाद जे आहेत जमिनीवर देखील एकत्र शिवसेना मनसे एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. खूप वर्षांनी म्हणजे 20 वर्षांनी पत्रकार परिषद मनसेचा महायुतीतला सहभाग हा लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय धर्मेंद्र फडणवीस साहेब या संदर्भातला निर्णय घोषित करतील. परंतु आम्ही यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही मनसेचं स्वागत करतो कारण मनसे हा पक्ष शिवसेना पक्षाच्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापूर्वी काम केलेलं आहे. त्यामुळे मनसे महायुती सोबत आल्यानंतर निश्चित स्वरूपात आमची शक्ती वाढेल, ताकद वाढेल आणि जो कॉमन प्रोग्राम आहे हिंदुत्वाच्या विचारांचा बाळासाहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जो वारसा आम्ही पुढे घेऊन जातोय तर तो पुढे घेऊन जाण्याकरता दोघे एकत्र इथं आलं तर निश्चित स्वरूपात आम्हालाही मदत होईल आणि एक ताकद निर्माण होईल आणि जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारतचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याकरता महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून एक एनडीएची ताकद निर्माण होते. तुमची चर्चा देखील इथे झालेली पाहायला म्हणजे काय चर्चा झाली लोकसभा निवडणुकी संदर्भात काही नाही आज कुठली चर्चा झालेली आहे. आदरणीय राजसाहेबांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बाकी त्या व्यतिरिक्त कुठली चर्चा झाली असं म्हटलं जात आहे की भाजपाने शिवसेनेच्या काही खासदारांचा सर्व्हे केला तो सर्व्हे निगेटिव्ह आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे सध्याचे खासदार आहे अनेकांची तिकीट कापली जाणार. गेले कित्येक दिवस प्रसार माध्यमांच्या माध्यमातून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या बाबतीत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या बाबतीत कुठलाही सर्व्हेच्या संदर्भातला विचार झाला नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विद्यमान खासदारांच्या बाबतीत लवकरच निर्णय घोषित करतील आणि विद्यमान खासदारांची कुठली राजकीय कारकीर्द खराब होणार नाही, संपुष्टात येणार नाही याची संपूर्णतः काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. 20 वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. पुढे बंध जुळलेले आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये देखील आणि प्रचारामध्ये देखील हे बंध जे आहे ते कायम दिसतील का? हे बंध यापूर्वी होते परंतु ते अदृश्य स्वरूपात होते.
परंतु आता तुम्हाला आज दृश्य स्वरूपात हे बंद सर्व दिसलेले आहे. आमचं घराच्याने मनसेचे पदाधिकारी असेल आम्ही सर्वजण एकत्रित यापूर्वी पण काम केलेलं आहे, मधल्या काळात पण काम करत होतो, परंतु ऑफिशियली युती नसल्या कारणामुळे आम्ही ऑफिशियली पुढे येत नव्हतो. परंतु आता लवकरच महायुतीच्या माध्यमातून सर्वजण एकत्ररित्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आणि सर्वजण हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या एकमेव विचाराकरता एकत्र येणार आहोत. आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आता ही निवडणूक शिवसेने भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी किंवा भविष्यात मनसेसोबत असणार त्या पक्षाची व्यक्तिगत निवडणूक नाही. ही निवडणूक आहे आता महायुतीची आणि आम्ही सर्वजण महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातूनच लोकांसमोर सामोरं जाणार आहोत. आम्ही केवळ शिवसेनेचा उमेदवार म्हणून लोकांसमोर जाणार नाही, महायुतीच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहोत. त्यामुळे जे काही आमचे स्टार प्रचारक आहेत ते महायुतीचे जे जे स्टार प्रचारक आहेत ते सगळ्यांचे, त्यामुळे महायुतीचा स्टार प्रचारकची जी घोषणा झाली आहे त्यामुळे आता व्यक्तिगत पक्षाचा स्वार्थ आता आम्ही सर्वांनी बाजू ठेवलेला आहे. 45 पेक्षा जर जागा जास्त जिंकायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःची महत्वाकांक्षा स्वतःच्या पक्षाचा व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक जर लढली तर 45 पेक्षा जागा जिंकू शकतो हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. म्हणून आता सर्वजण पक्षीय मतभेद विसरून एकमेकाच्या पक्षाला सन्मान राहून एक सूत्री कार्यक्रम आम्ही राहतो. त्याच्यामुळे अडचूळ यांनी असं म्हटलेलं आहे की आता अपक्ष जे आहे ते उमेदवारी नाही. आदरणीय शिवसेना नेते अडचूळ साहेबांनी असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये. मी वारंवार सांगतोय की शिवसेनेच्या उमेदवारांच्या बाबतीत आणि शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या बाबत काही लोक खोट्या बातम्या पसरवत आहेत, त्यामुळे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पण वातावरण खराब झालेलं आहे आणि एक राजकीय वातावरण पण खराब झालेलं आहे. परंतु विद्यमान खासदार असतील किंवा शिवसेना नेते असेल यांच्या कुठल्याही महायुतीच्या विरोधात वक्तव्य झालं नाहीये आणि त्यांनी केलेलं पण नाहीये. सगळेजण आता महायुतीचं काम करणार आहे आणि सर्व विद्यमान खासदारांचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. तेच बोललेलं नाही, कालही त्या बैठकीला होते वर्ष बनल्यावर आणि कालही त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठक झाली नाही असं कुठलीही त्यांनी वक्तव्य केलं नाही. त्यांचं जुनं वक्तव्य असेल परंतु मी तुम्हाला सांगतो कारण मी काल रात्री अडसूळ साहेब आम्ही सगळेजण माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर बैठक होती आणि त्याच्यात कुठली त्यांनी अशी घोषणा केली नाही आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा सन्मान राखला नाही अशी त्यांना माहिती.